नमस्कार प्रेक्षक आज खरं तर तुमच्या भेटीला येण्याचं कारण आज आमचं हे जे लफडं आम्ही केलं आहे जे लफडं तुम्हाला आवडतं आहे संपूर्ण महाराष्ट्राला आवडतं आहे तर ह्यामधल्या जे कलाकार आहेत ह्यांनी यांचं पूर्वीचं आयुष्य कसं जगलेत किंवा ह्यांचा नक्की इतिहास काय आहे मागचा हे लफडं बनवण्यामागचा इतिहास काय तर ते सांगण्यासाठी मी खास तुमच्यासमोर आज आलो आहे मी लफडमधला माद्या आणि लफड टीमचा दिग्दर्शक मित्रांनो लफडं बनलं गेलं हे खरं तर आमचं आत्तापासून चार वर्षापूर्वी कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेगळं काहीतरी गोष्ट यावी लागते त्या जे जेणेकरून त्याच्यातून आपण काहीतरी नवीन करतो काहीतरी आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते तिथून माझ्या आयुष्यातही तशीच कलाटणी मिळली मित्रांनो मी सात आठ वर्ष असताना माझी आई वारली आणि त्यानंतरनं माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि शिक्षणाची माझी खूप आवड होती पण एका स्लम एरियात मी राह राहायचो तर तिथलची जे वातावरण होतं हे सुटेबल नव्हतं मला आणि माझ्याकडे लक्ष देणारंही घरी कोणी नव्हतं त्यामुळे माझ्या पप्पांनी विचार केला की ह्याला एखाद्या संस्थेत टाकावं म्हणून जिथे जेणेकरून ह्याच्यावर चांगलं संस्कार होतील किंवा ह्याला तिथं चांगलं खायला प्यायला मिळेल तर अशा हेतून माझ्या पप्पांनी मला जवळपास मी पहिली दुसरीला असेल त्यावेळेस माहेर नावाच्या एका संस्थेत टाकलं वडुल येथे ही संस्था आहे या संस्थेत मला टाकलं आणि ह्या संस्थेत मला टाकल्यानंतरनं जवळपास मी तेरा वर्षे ते तिथे राहिलो लुसी दिदी ह्या त्याच्या संस्थेच्या मेन आहेत आणि त्यांनी मला आपल्या स्वतःच्या पोराप्रमाणे मला तिथं सांभाळलं प्रत्येक गोष्ट मला तिथं पुरवली गेली आणि माझा खरं आवड म्हणजे ह्या फिल्म क्षेत्रातली खरी आवड मला तिथं लागली म्हणजे त्या संस्थेत येणारे पाहुणे हे ज्यावेळेस भेट द्यायला संस्थेत यायचे त्यावेळेस मी त्यांच्यासमोर गाणं गायचो आणि मला ते शाबासकी द्यायचे आणि हे मला खूप आवडायचं आणि मग मलाही कुठंतरी वाटायचं की यार असं गाणं गायल्यानंतर किंवा असं काहीतरी केल्यानंतर लोकं आपल्याला चांगलं बघतात चांगल्या हेतूने बघतात किंवा आपल्याला आपल्याला शाबासकी देतात मग ह्या हेतूने मी कंटिन्यू गाणं गायचो कुणी आलं की काही ना काही करायचो हेच माझ्यातलं जुनून सतीश साकिनाल नावाच्या एका सरांनी पाहिलं कथक टीचर आहेत ते पुण्यातले आणि त्यांनी मला एका ऑडिशनसाठी नेलं जे ऑडिशन होतं एक नवी उम्मीद हा अल्बम होता शंकर महादेवनजी त्यात होते आणि त्या अल्बममध्ये मला गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला पूर्ण कलाटणीच मिळाली म्हणजे ते वातावरण फिल्मचं जे वातावरण आणि त्या सगळ्या गोष्टी मला इतक्या भावल्या की मला असं वाटलं की यार आपलं करिअर असेल तर ह्या क्षेत्रातलं असेल कारण माझी आवडच ती होती आणि मग त्यानंतर त्या ना मग मी तो आल्बम झाला तर त्या हो आल्बम ज्यावेळेस रेकॉर्डिंग चालू होते त्याच वेळेस माझं कॉलेजही चालू होतं आणि कॉलेज चालू होताना माझ्यात माझ्या एक डोक्यात विचार होता की आपल्या कॉलेजकडून एक एकांकिका गेली पाहिजे होती ती एकांकिका पहिल्यांदा मी लिहिली आणि आमच्या प्रिन्सिपलला परमिशन घेऊन आम्ही ती एकांकिकाचं ऑडिशन कॉलेजमध्ये ठेवलं एकांकिका केली आणि एकांकिकासाठी ऑडिशन ठेवलं त्यावेळेस मला आकाश मिळाला रमेश मिळाला आणि ह्या मुलांमध्ये काहीतरी एक वेगळं जुनून होतं आणि एक वेगळं म्हणजे काहीतरी करण्याची त्यांच्यात एक चुरस होती म्हणजे काहीतरी करायचं आहे आयुष्यात काहीतरी तर मग अशी मुलं मला ही दोन तिथं भेटली आणि ह्यांना घेऊनच मी माझं पुढचं संपूर्ण लाईफ जगायला सुरुवात केली म्हणजे फिल्म क्षेत्रातली पहिली मी शॉर्ट फिल्म करायला घेतली शॉर्ट फिल्ममध्ये रमेश होता आकाश होता ती शॉर्ट फिल्म आम्ही केली धर्मन माणुसकीचा लव मॅटर धर्म माणुसकीचा ही त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं जी धर्माविषय होती सर्व धर्मसंभाव संस्थेत मला हेच शिकवलं गेलं होतं संस्थेत मला हेच शिकवलं गेलं होतं की आ, सर्व धर्मसंभाव कारण की आम्ही सर्व जातीची मुलं त्या संस्थेत होतो आणि त्यानंतरनं आम कॉलेज संपलं आणि नंतरनं आम्ही सर्वजण घरी आलो आणि नंतरनं मग करायचं काय हा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात होता ॲक्टिंग तर सगळ्यांच्या म्हणजे रगारगात बसलेली होती पण नंतर करायचं काय आणि मग कुठंतरी एक नवीन कल्पना सुट सुचली की आम्ही शो पाहायचो चला हवा येऊ त्याचा खूप हसायचो आमची फॅमिली असायची आम्ही वेगवेगळ्या घरामध्ये पाहायचो ते पण हसायचे म्हटलं असं काही कुठंतरी आपल्याला करता येईल का नाही का असं काहीतरी करता येईल का या हेतूने आम्ही काहीतरी प्रयत्न केला आम्ही चला हवा जाऊ द्या नावाने शो चालू केला एक आम्ही मग ते गणपती असो नवरात्र असो अशा वेगवेगळ्या बे कार्यक्रमांमध्ये जत्रा वगैरे या कार्यक्रमांमध्ये तो करायचो जवळपास आम्ही चाळीस एक शो हो केले असतील ते शो केले आणि लोकांना ते इतके आवडले आम्हाला लोक आवर्जून बोलवायचे आणि तो लाईव्ह जो आमच्यातली म्हणजे लाईव्हला काय रिस्पॉन्स असतो लोकांचा तो आम्हाला तिथं कळाला लोक खूप आवडायचे लोकांना आणि मग त्यातून जे पैसे आले त्यातून आम्ही कॅमेरा खरेदी केला आणि मग विचार केला की आपण आता काहीतरी चालू करू कुणीतरी डोक्यात आमच्या कल्पना दिली माझा एक मित्र जवळचा सागर म्हणून त्याच्या त्यांनी माझ्या डोक्यात कल्पना दिली की रवी हे यूट्यूबला अशा प्रकारचे सिरीज असते आणि मग त्याच्यातून मी मग मी थोडंसं बघितलं आणि म्हटलं यार आपण पण चालू करू आपल्या पण डोक्यात काहीतरी कल्पना आहे आणि ग्रामीण कल्पना माझ्या डोक्यात होती जी लफडं ह्या नावाने उद्यास आली ही कल्पना आम्ही चालू केली आणि पहिल्यांदा एपिसोड केला पहिला एपिसोड केला पहिला एपिसोड केल्यानंतर आम्हाला रिस्पॉन्स मिळाला पण आम्हाला जो सपोर्ट पाहिजे होता म्हणजे प्रोडक्शनचा जो सपोर्ट पाहिजे होता तो सपोर्ट नव्हता आम्ही आमच्या परीने तो केला खूप अडचणी आल्या पण केला आणि त्यानंतर पहिला एपिसोड हा ज्यावेळेस शिवराज म्युझिक च्या ओनरने पाहिला म्हणजे शिवराज म्युझिक जो चॅनल आहे त्यांच्या ओनरने पाहिला त्यांनी आम्हाला कॉल केला आणि मला म्हटलं की रवी काय करतोय ना की ॲक्च्युली काय आहे नाही का कन्सेप्ट काय आहे तुझ्या डोक्यात आणि ह्याच्यातून तुला फायदा काय होतोय मी म्हटलं सर मला काय फायदा होत नाही आहे ह्यातून काही फायदा नाही फक्त आमची एक ॲक्टिंग आहे आणि ती आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर सर म्हणले असं नाही तुम्ही जे करताय तुम्हाला त्याचा फायदा पण मिळाला पाहिजे आणि कुठंतरी तुम्ही वरच्या लेवलला पण गेले पाहिजेत मग सर म्हणले की आपण आपला चॅनल आहे आपल्या चॅनलवर आपण चालू करूयात आणि चांगल्या प्रकारे आणि चांग जास्तीत जास्त जेवढं जा चांगलं करता येईल आपण तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करूयात त्यानंतर आमचं शिवराज म्युझिक या कंपनीशी टॅगिंग झालं आणि तिथून पुढं आम्ही शिवराज म्युझिक कंप कंपनी थ्रू काम करत गेलो आज जवळपास बावीस तेवीस एपिसोड झाले असतील खूप लो, लोकांचा जबरदस्त रिस्पॉन्स आला आहे आमच्या लफडला आमच्या शिवराज म्युझिक चॅनलला खूप लोकांना आहे पण आमचं स्ट्रगल किंवा आमचं मागची जी इतिहास आहे मागचा जो इतिहास आहे तो लोकांना माहिती नाही तो आज लोकांपुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय खूप लोक आमच्यावर नाराज पण झाली ज्यावेळेस आमचा महाराष्ट्र दौरा चालू होता खूप जणांचे कॉल यायचे की नांदेडला या परभणीला या कोल्हापूर म्हणजे खूप महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातनं आम्हाला कॉल आले पण मित्रांनो आम्ही त्या लोकांपर्यंत जाऊ शकलो नाही कारण का काही अडचणी होत्या आमच्यासमोर पण खूप अडचणी होत्या कारण की नवीन भागात जाणं नवीन लोकांसोबत त्यांना त्यांच्याच गावातल्या लोकांना घेऊन शूट करणं लोकेशन माहिती नव्हतं पहिल्यांदा जायचं तिथं जाऊन तरी पण आम्ही केले बरंचसा आम्हाला जेवढं आमची कॅपॅसिटी तेवढे तेवढे आम्ही केले आणि काही लोकांचे असेही कॉल आले की आम्हाला तुमच्या सेटवर यायचं आहे प्लीज आमच्या तुमच्या सेटवर येऊन आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे आम्हाला काम नाही दिलं तरी चालेल पण आम्हाला तुमच्या सेटवर येऊन तुमच्यासोबत फक्त राहायचं आहे पण मित्रांनो आम्हाला तसं करता नाही आलं तुम्हाला बोलावताही नाही आलं कारण की तुम्हाला वाटत असेल की आमच्या लफडं हे जे तुम्ही आत्ता पाहता याच्या मागं खूप मोठी टीम असेल पण तसं काहीही नाही आहे आम्ही चार लोकच हे सगळं हँडल करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा ह्या लफड्याचा कॅमेरा मी हँडल करतो आता तुम्ही म्हणता मी ज्यावेळेस स्क्रीनमध्ये असतो त्यावेळेस हे कोण करतं त्यावेळेस मी कॅमेरा ऑन करतो रेकॉर्डिंग चालू करतो आणि त्यानंतरनं फ्रेममध्ये जाऊन आपली ॲक्टिंग करतो पण ते तुम्हाला जाणू देत नाही कारण की एडिटिंग करतो आम्ही नंतरनं हे करतो तर अशा प्रकारे आमचे काही काही सीन होतात बघा तुम्ही चेक केले काही सीन ज्यावेळेस मी नंतरनं इन होतो ज्यावेळेस एक ससण्याच्या वेळेस एका फ्रेममध्ये असतो ज्यावेळेस मी नंतर इन होतो त्यावेळेस मी ते हे सगळं करून फ्रेममध्ये इन झालेलं असतो तर अशा प्रकारचं आमचं संपूर्ण काम चालूलं असतं चालू असतं आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला तुम्हाला बोलवता आलं नाही नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आम्ही संपूर्ण टीम असेल आमची मोठी टीम असेल नक्कीच तुम्हाला आमंत्रित करू आणि तुम्ही तुमच्यासोबतही आम्हाला काम करायला आवडेल आणि इतकं प्रेम आम्हाला आत्तापर्यंत दिलं असंच प्रेम द्या थँक्यू